हा जो आपण साप पाहत आहात हा साप तस्कर जातीचा साप आहे। हा साप 1 ते 1.5 फुटापासून 5 फुटापर्यंत लांबतो। आणि याच्या शरीरावर विशिष्ट पद्धतीची जाळीदार अशी डिझाईन असते। आणि याचे तोंड खूर असून डोळे मोठे असतात आणि बुबुळ त्याचे गोल असते। आणि याच्या मानेवर आपल्याला काळसर दोन रेषा दिसत आहेत। हा साप घरात तसेच झाडावर सुद्धा सरपटताना आढळतो। या सापाचं आवडीचं खाद्य जर म्हटलं तर पाली, उंदीर तसेच झाडावरील पक्ष्यांची पिलं, लहान लहान पक्षी हा साप भक्षण करतो। हा साधारणतः कमीत कमी 6 ते 7 आणि जास्तीत जास्त जर म्हटलं तर 15 अंडी घालतो। आणि त्या अंड्यामधून साधारणतः 60 ते 70 दिवसानंतर पिलं बाहेर पडतात। सापाच्या जातीमध्ये सर्वात सुंदर साप म्हणून या सापाची गणना केली जाते। या सापाचं तस्करचं नाव का पडलं तर हा साप आपल्या घरामध्ये कुठेतरी कोणाड्यामध्ये मेल्यासारखा निश्चित पडून राहतो। आणि एखादं उंदीर उड्या मारत इकडून तिकडं सरपटताना जर जवळ आलंच तर ताबडतोब त्या उंदरावर झडप घालतो आणि त्याला गुंडाळून गुदमरून टाकतो आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर भक्षण करतो। या सापाचं हे वैशिष्ट्य आहे। आणि सर्वात शांत साप आहे हा साप। जर दंश केलाच तर आपल्याला कुठलाच उपचार करण्याची आवश्यकता नाही। आपण पाहत आहात या सापाची वैशिष्ट्यपूर्ण रचना, त्याचे काळसर रेषांनी आच्छादलेले त्याचे जाळीदार शरीर आपण पाहत आहात। हा साप लहान असेल किंवा मोठा जरी असला तरी या सापावरची जे डिझाईन आहे, जो कलर आहे, हा कधीच बदलू शकत नाही। हा पहा, आपल्याला याच्या मानेवर दोन काळ्या रेषा दिसत आहेत, डोक्यावर उभी एक काळी रेष दिसत आहे आणि विशिष्ट प्रकारची डिझाईन या
सापाच्या शरीरावर आपल्याला आढळते आणि ही डिझाईन ही जाळीदार जी नक्षी आहे ही शेपटीकडे आपल्याला पुसट दिसत आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. आणि मानेकडे गडद होत गेलेली आहे आणि बाजूने चॉकलेटी कलरचा पट्टा दिसत आहे दोन्ही बाजूनी. हा साप सर्वात सुंदर साप म्हणून या सापाची गणना केली जाते. मोठे डोळे आणि काळे बुबुळ, मानेवर काळसर रेषा आणि जाळीदार नक्षीनं हळूहळू मानेकडून सुरुवात झालेली आहे आणि शेपटीकडे पुसट होत गेलेला आहे. हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं. हा साप 10 बार जरी चावला तरी काहीही होत नाही. पर्यावरणात होत असलेला बदल तसेच वाढती जंगलतोड यामुळे सापाची संख्या वरचेवर कमी होत चाललेली आहे. त्यासाठी सापांचं जतन करणं ही काळाची गरज बनलेली आहे. त्यासाठी प्रत्येकाने सापाला ओळखायला शिकणं गरजेचं आहे. आपल्या घरात निघालेला साप विषारी आहे हे बिनविषारी आहे हे ओळखणं गरजेचं आहे. तौफिक जमादार तसेच वैभव गरुड आपल्याला हे साप हाताळून दाखवत आहेत. अशाच पद्धतीनं कुठेतरी आपल्या घरामध्ये कोणाड्यात निश्चित पडतो आणि भक्ष्य जर जवळ आलं तर पटकन झडप घालतो. झडप घालून त्याला गुंडाळतो आणि गुदमरून टाकतो आणि तो भक्षण करतो. Thank you.